नमस्कार। आज या ठिकाणी आमचे प्रेरणास्थान पूर्ण कोकणचे भाग्य विधाते आदरणीय नामदार श्री नारायणराव राणे साहेब केंद्रीय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रेडी मध्ये आयोजित केलेले प्रितेश राव मित्र मंडळ तसे दशावतार कलाप्रेमी ग्रुप रेडी आयोजित भव्य दशावतार महोत्सव 2023 वर्ष दुसरं च्या आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आजचा हा अमृतनाथ दशावतार मंडळाचा या ठिकाणी प्रयोग होणार आहे। तर या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे प्रेरणास्थान पूर्ण युवकांचे प्रेरणास्थान ज्यांच्यामुळे आम्ही घडलो पूर्ण सिंधुदुर्गामध्ये किंवा रत्नागिरी चिपळूणपर्यंत एक वेगळी ओळख आदरणीय निलेशजी राणे साहेबांमुळे आम्हाला मिळाली असे आमचे प्रेरणास्थान आदरणीय निलेशजी राणे साहेब या कंटोली देवगड वैभववाडी चे माजी आमदार आणि गेल्या वर्षाच सुद्धा या आमच्या दशावतार महोत्सवाला आवर्जून आले होते आणि चांगलं आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं होते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार श्री प्रमोदजी जटर साहेब, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र गेले कित्येक वर्ष आम्ही सर्वजण या ठिकाणी राणे साहेबांसोबत काम करतो असे आमचे आदरणीय संजूभाई परब नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व यांचं एक उत्तम उदाहरण आणि कित्येक गेली काही महिने आपल्या पूर्ण या मतदारसंघ असू दे किंवा एक वेगळा धडाका ज्यांनी कार्यक्रमांचा लावला असे निलेश साहेबांचे विश्वासू सहकारी आदरणीय विशाल युवा नेते विशालजी परब साहेब, आमचे मार्गदर्शक आणि आपले सिंधुदुर्ग जिल्हा युवक भाजपचे चिटणीस आणि ज्यांच्या एक डॅशिंग डायनॅमिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख होते, कुठचाही प्रसंग असला तरी रात्री अपरात्री प्रत्येकाच्या सोबतीला जाणारे असे आमचे आदरणीय मित्र श्री आनंदजी शिरवलकर, रेडीगावचे प्रथम नागरिक आणि ज्यांना रेडीगावाने दुसऱ्यांदा संधी दिली असे आमचे मित्र आदरणीय रामसिंह उर्फ भाई राणे, रेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच आदरणीय नमिता नागोळकर मॅडम, आरवली गावचे सरपंच आणि चांगल्या ठिकाणी आरवलीमध्ये काम करतात जसे आमचे मित्र आदरणीय तातोबा कुडव, या रेडीला दशावतारांची एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण करून दिली पूर्ण सिंधुदुर्ग असू दे किंवा महाराष्ट्रभर आणि सर्व दशावतारांचे गुरु म्हणून ज्यांना ओळखले जाते असे आमचे जयसिंग काका राणे, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर एक दशावतारामधील एक राजाची भूमिका पार पाडणारे आणि ज्यांची ख्याती पूर्ण जिल्ह्या आणि बाहेर आहे असे आमचे आदरणीय मंगेश दादा राणे, आमचे मार्गदर्शक आणि नेहमी आमच्या कार्यक्रमाला सहकार्य करणारे भाऊ आजगावकर सर, आमचे मित्र आणि माजी उपसरपंच राहुलजी गावडे, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर ज्यांची नेहमीच आम्हाला प्रेरणा असते आणि दशावतार महोत्सवाची संकल्पना साठी ज्यावेळी आम्हाला करायची होती त्यावेळी पुढाकार घेतला तो असे मच्छीमार नेते आदरणीय वसंतजी तांडेल साहेब, या व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर प्रितेशराव मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, दशावतार कलाप्रेमी ग्रुप रेडी आणि सर्व भाजप रेडी शिरोडा आरवली सागर तीर्थ ते सर्व भाजपचे पदाधिकारी आणि माझ्या रेडी गावातील सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे आरवली ग्रामपंचायत सदस्य, सागर तीर्थ ग्रामपंचायत सदस्य आणि जे नेहमी आमच्या कार्यक्रमाला येत असतात जसे आमच्या भक्ती मॅडम, त्याचप्रमाणे सूत्रसंचालन आता केले असे आमचे मित्र आदरणीय काका सावंत आणि पूर्ण माझ्या ज्यांच्यानी आमच्यावर पूर्ण विश्वास गेली 5 वर्ष ठेवला आणि त्याच विश्वासाने आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आम्ही पुढे घेऊन जाधव असे माझ्या रेडी गावातील माझे सर्व बंधू आणि भगिनीनो, मित्र गेल्या वर्षीपासून दशावतार महोत्सवाची संकल्पना या ठिकाणी आमचे काही मित्र दशावतार प्रेमी यांनी मांडली कारण दशावतारी हे आज ज्यावेळी दशावतारींची खूप
वेगळी कल्पना होती किंवा दशावतारी म्हणजे त्यावेळी एक वेगळा काळ होता पण या काळामध्ये सुद्धा ज्यांनी दशावतारी कलेला ऊर्जितावस्था दिली त्याचप्रमाणे अशा लोक अशा दशावतार प्रेमींना किंवा असे दशावतार जे आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना कुठेतरी आमच्या आमच्या माध्यमातून कुठेतरी त्यांचे प्रयोग व्हावे या उदात्त हेतूने कोकणची आपली जी लोककला आहे ती त्याची त्याला गती देण्यासाठी आदरणीय राणे साहेबांची जी आपल्याला शिकवण आहे राणे साहेबांनी जसे आपल्या सिंधुदुर्गातून अनेक कलाकार घडवले आणि ज्यांच्या पाठीशी राहिले त्यांचा वारसा पुढे पुढे आदरणीय निलेजी साहेब असू दे नितेजी साहेब असू दे किंवा व्यासपीठावर सर्वच मान्यवर या ठिकाणी पुढे घेऊन जातात त्याबद्दल असा दशावतार महोत्सव गेल्या वर्षी करायचा आम्ही ठरवला आणि गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर जवळपास 6 ते 7 दिवस हा दशावतार महोत्सव गेल्या वर्षी चालला आणि त्याला पूर्ण प्रतिसाद माझ्या सर्वच या विभागातील लोकांनी दिला त्याबद्दल तुमचं एकदा मनापासून आम्ही सर्व मित्रमंडळ धन्यवाद मानतो. मित्र प्रितेशराव मित्रमंडळ हे आम्ही गेली 11 वर्ष तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कार्यरत रेडीमध्ये किंवा शिवड्यामध्ये किंवा आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो गेली 11 वर्ष या ठिकाणी रक्तदान शिबिर असू दे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा सामाजिक उपक्रम असे आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून म्हणजे जशी आमची काही एवढी परिस्थिती पण नाही पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही सर्व मित्रमंडळ एकत्र येऊन सर्वजण चांगल्या प्रकारे काम करतात आणि नेहमी आमच्या पाठीशी निलेजी साहेब नेहमी आमच्या पाठीशी कौतुकाने थाप देतात आणि या शाबासकीवरती आम्ही सर्वजण असे कार्यक्रम चांगल्या प्रकारचे पूर्ण गावामध्ये राबवत असतो. गेल्या वर्षी सुद्धा कोरोनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं पूर्ण आरोग्य यंत्रणा असू दे किंवा पोलीस यंत्रणा असू दे किंवा आमचे जे युवक होते अशा जवळपास 200 ते 400 लोकांचा सत्कार या ठिकाणी निलेश राऊत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही केला आणि तीच प्रेरणा घेऊन आज एक सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्यातून दशावतारांना ऊर्जेचा अवस्था मिळायला पाहिजे कारण आमचे मित्रमंडळ जे आहे ते सर्वजण सांगत असतात कारण दशावतारी हे रात्रीचे चांगले प्रयोग करतात पण सर्वांचीच काही चांगली परिस्थिती नसते परंतु एक आपली कला आहे ती जोपासली जावी यासाठी हे सर्वजण आमचे सर्व मित्र सर्वजण आमचे मार्गदर्शक प्रयत्न करत असतात आणि याची प्रेरणा आम्हाला जयसिंग काका राणे साहेब त्याचप्रमाणे मंगेश दादा यांनी आम्हाला दिली आणि चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद या माध्यमातून दरवर्षी आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. त्याचप्रमाणे रेडीगावा किंवा आपल्या मतदारसंघाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ज्यावेळी आमचा जो निधी होता हा लाखामध्ये असायचा पण आदरणीय आपले राणे साहेब असू दे किंवा आपले निलेजी साहेब नितेजी साहेब माजी आमदार प्रमोदजी जटर साहेब या सर्वांच्या माध्यमातून रेडीमध्ये कोट्यवधींचा निधी या ठिकाणी यायला लागला. आता जे प्रादेशिक पर्यटन मधून माऊली मंदिरसाठी जे 5 कोटीचा निधी आदरणीय निलेजी साहेब असू दे किंवा आपले जटर साहेब यांनी संचालकाला फोन लावला होता आणि आदरणीय निलेजी साहेबांनी मंगल प्रभात गोडा साहेबांची आम्हाला भेट घडून दिली आणि कधी ना म्हणजे जिल्ह्यामध्ये असा एकच 5 कोटीचा निधी झाला त्याची पुढची कार्यवाही या ठिकाणी चालू आहे. आपण जोरदार निलेजी साहेब आणि सर्व राणे परिवार आणि व्यासपीठावर सर्वांचे एकदा ताळ्या वाजवून त्यांचं जोरदार इथे आपण स्वागत करूया कारण नेहमीच निलेजी साहेब आमच्या पाठीशी राहतात आमचा कुठचाही प्रसंग असतो रेडीतील रेडीवरती त्यांचे खूप असे प्रेम आहे रेडीमध्ये कुठचीही घटना घडू दे किंवा कुठचाही प्रसंग येऊ दे बरेचसे असे जे प्रसंग असतील जे रात्रीच्या वेळी एकदा अँब्युलन्सचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी जवळपास मला वाटतं साहेबांनी 12 वाजता हॉस्पिटलमध्ये सर्व सोय केली होती म्हणजे असे कितीतरी उदाहरणं या ठिकाणी निलेजी साहेबांची आहेत आणि महत्वाचं म्हणजे रेडीतील प्रत्येक कार्यक्रम असू दे धार्मिक असू दे किंवा सांस्कृतिक असू दे निलेश साहेब आवर्जून किंवा प्रमोद जटर साहेब सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लावतात आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आमच्यावर शाबासकीची थाप देतात. त्याचप्रमाणे आज रेडीगावामध्ये सुद्धा कित्येक वर्षाचा विषय होता की बंधाऱ्यासाठीचा विषय होता शिवड्याचा बंधाऱ्याचा विषय होता या बंधाऱ्यासाठी 5 कोटीचा निधी या ठिकाणी आपल्या रेडीमध्ये आला. त्याचप्रमाणे शिवडा आपल्या रेडीचा पीएचसीचा हॉल आहे तर त्या ठिकाणी 1 कोटीचा निधी या ठिकाणी आपल्याला आला. त्याचप्रमाणे खार बंधाऱ्याचा जो निधी आहे त्यासाठी 1 कोटीचा निधी हा फक्त रेडीगावामध्ये आला आणि त्याशिवाय मी तुम्हाला एवढं सांगतो कारण आज आदरणीय राणे साहेब असू दे किंवा निलेजी साहेब असू दे किंवा सर्वच जण आमचा कुठचाही शब्द असे टाकत नाहीत आज सुद्धा
कारण बरेचसे वर्तमानपत्र असून कधी कधी म्हणजे काही लोक आपलं विचार सुद्धा मांडतात. बरोबर आहे, चांगलं आहे, कारण कधी नव्हे ते असे आजचे आमचे सर्वांचे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत. त्यामध्ये कन्या तलाव असू दे, यशवंतगड किल्ला असू दे, एक रेणीतील जसा झुलता पूल जसा नवाबाग मध्ये साहेब झाला तसा बारा कोटीचा प्रस्ताव आज उपसचिव मंत्रालयामध्ये प्रस्तावित आहे. एक 15 दिवसापूर्वी प्रमोद जटाल साहेब सुद्धा मला मंत्रालयामध्ये मिळाले आणि अर्पितेश मला सगळा निधी तू रेडीला घेऊन जातो, बाकीच्या गावांना सुद्धा मिळते. पण निलेश साहेबांची नेहमीच आमच्यावर प्रेरणा राहिलेली आहे. कुठचाही आज मी ज्यावेळी प्रस्ताव तयार झाला त्यावेळी निलेश साहेबांना एकदाच सांगितलं, त्यांनी आपलं मंगल प्रभात डोळा साहेब यांना फोन करून किंवा त्यांचे पी एस यांच्या पाठपुरावा करून त्याप्रमाणे प्रमोद जटाल साहेब यांनी संचालकांना फोन लावला. अशी कितीतरी उदाहरणं आज या ठिकाणी आपल्याला आली आणि सर्वजण आज आश्चर्य व्यक्त करतात की एवढ्या जिल्ह्यामध्ये कुठच्याही गावाला निधी आला नव्हता. कारण साहेब आज सर्वांनी विश्वासाने राणे साहेब आजच्या सरपंचांकडे आज सत्तास्थान दिलेले आहे. भविष्यामध्ये सुद्धा चांगली चांगली कामं या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय निलेशजी साहेब यांच्या मनातील जी काही इच्छा आहे ही लवकरात लवकर पूर्ण होते. त्याच्यासाठी जे काय आम्हाला प्रचार करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या मंडळाचे कार्यकर्ते किंवा आज रेडी गावातील आम्ही सर्वजण तुमच्या साहेब प्रचाराला नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत. त्याचप्रमाणे विशालजी परब यांच्या भाषेत जर सांगायचं गेलं तर हे नेहमीच आजच्या रेडी किंवा आमच्या परिसरामध्ये नक्की नेहमीच सहकारी असतं. रेडीमध्ये कुठचाही कार्यक्रम असू दे त्यासाठी नेहमीच त्यांचा ग्रामपंचायत असू दे किंवा इतरही सगळ्या कार्यक्रमाला त्यांचा सहभाग असतो, आर्थिक मदत असते. त्यामुळे असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊ शकलो. संजीव परब साहेबांनी सुद्धा त्यावेळी आम्हाला बरीच मदत केली. कुठचाही कार्यक्रम पर्यटन महोत्सव सारखा जे कार्यक्रम होता शिवड्यामध्ये त्यावेळी संजीव परब साहेबांनी तर आम्हाला 1 लाखाचा निधी 1 लाखाचा स्वतःच्या खिशातनं पैसे त्यावेळी दिले होते. अशी आमची आनंद शिरवळकर साहेब तर कुठचाही प्रसंग असू दे, आमचा पोलीस स्टेशन असू दे किंवा आपलं न्यायालय असू दे, आमच्या सर्व ह्या आमच्या मित्रमंडळीशी पाठीशी राहतात. असे सर्वजण व्यासपीठावर विविध मान्यवर आहेत आणि यांना हे जे आपल्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत तर त्यांचं आम्ही मनापासून एकदा सर्वजण स्वागत करूया. आदरणीय निलेश साहेबांचे, आदरणीय राणे साहेबांचे जे विचार आहेत हे आपण पुढे घेऊन जाऊया. निलेश साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं गेलो तर खरोखर निलेश साहेबांची साथ जवळपास 2012 पासून आम्ही निलेश साहेबांच्या बरोबर आहोत. त्यानंतर कधी निलेश साहेबांनी, कारण बऱ्याच जणांना वाटतं की निलेश साहेब ठाकूर आहे, पण खरोखर निलेश साहेबांचा जो स्वभाव आहे तो म्हणजे लोकांना वाटतंय की साहेब असे आहेत असं बोलतात, पण खरोखर आम्ही आता जवळपास 10 ते 12 वर्ष साहेबांबरोबर काम करतो. कधी आम्हाला असं त्यांचा कधी अनुभव आला नाही. काही जण त्यांची वेगळी प्रसिद्धी करतात, पण एकदम जे जर मैत्री केली तर पूर्ण ठामपणे मग तो राजकारण काही असू दे असे त्यांचे नेहमी पाठीशी राहतात असा हा निलेश साहेबांचा स्वभाव आहे. आणि साहेब म्हणजे रेडीमध्ये कधी जिल्हा परिषदला तिकीट मिळाली नव्हती किंवा जिल्हा परिषदला कधीच उमेदवार निवडून आला नव्हता, पण आदरणीय राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी साहेबांनी आम्हाला तिकीट दिली आणि सर्वांच्या मतीने देवी माऊलीच्या कृपेने आणि निलेश साहेबांच्या पूर्ण जोराने या ठिकाणी आम्ही सर्वजण पंचायत समिती आपलं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आज राणे साहेबांच्या विचारांच्या भाजपमध्ये आम्ही सर्वजण सर्वांकडे दिली आणि ह्या पुढे सुद्धा पुन्हा एकदा सत्ता सर्व गावातील लोकांनी आपले रामसिंगजी राणे यांच्याकडे दिली. नेहमीच साहेब तुमचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहू दे आजच्या या कार्यक्रमाला. जसे तुम्ही नेहमी आम्ही बोलवल्यानंतर येतात आणि तसे आजही आमच्या या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचं एकदा आभार मानतो, व्यासपीठ सर्वांचं आभार मानतो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.